1987 इम्प्लिमेंट जावपाक जाय आशिल्लो, पूण आयज पर्यंत जालो ना, जवळ जवळ 35 वर्स जाली, पूण आजून पर्यंत हो एक्ट जाल्लो ना. सरकारान कितकेशे हेचे भासाभास जाली, विधानसभेन आवाज केलो, पूण तरी सुद्दां इतके एलोक्यूज हे सगळे जाले तरी सुद्दां आजून पर्यंत जावंक नाशिल्लो. आनी ताका लागून आयज आमी जे डायरेक्टर आसा ऑफिशियल लँग्वेज जे डायरेक्टर आसा ताका मेळून गेल्ले आनी ताका रिक्वेस्ट केली, ताका मेमोरेंडम दिलो आनी तो मेमोरेंडम जो आसा तो मनोज तुमकां एक्सप्लेन करतो फुडें. आनी मनोजा कडेन मागता की फुडें ताणें की तेजे कडेन उलयले आनी फुडें आमी तेजेर एक्शन प्लॅन कितें आसतलो तो मनोजान फुडें एक्सप्लेन करतो. तुमी सगळे जाणा गोंयांत आमची जी ऑफिशियल लँग्वेज आसा ती कोंकणी आसा आनी ताका लागून ऑफिशियल लँग्वेज एक्ट 1987 हो सरकारान हाडलो. हो जेन्ना एक्ट हाडलो तेच्या फाटल्यान इतलोच सरकाराचो एक हेतू आसलो, ऑब्जेक्टीव आसलो, जशें तेंच्यानी एक्टान बरयला की ही जी आमची लँग्वेज आसा कोंकणी ती प्रोमोट जावपाक जाय आनी तिचो ऑफिशियल जो यूज आसा तो वाडपाक जाय आनी कोंकणी लँग्वेज ऑफिशियल युजान येवपाक जाय. फ्रॉम 1987 टील डेट आतां 35 वर्सां जालीं. ह्या 35 वर्सां आजून पर्यंत जे रितीन आमच्या कोंकणी लँग्वेजीचो यूज ऑफिशियल गॅजेटान जाल्यार ऑफिशियल एप्लिकेशन ऑफिशियल नोटिफिकेशनान ऑफिशियल कायद्यान जो जावपाक जाय आसलो तो आजून मेरेन जाल्लो ना. दुखाची गजाल म्हणल्यार हो जो ऑफिशियल एक्ट आसा, ऑफिशियल लँग्वेज एक्ट आसा आमचो, तो सुद्दां आजून पर्यंत कोंकणीन ट्रान्सलेट केल्लो ना. एक दुखद गजाल ही, एक वायट गजाल ही. ऑफिशियल लँग्वेज एक्ट येता तो एक्ट सुद्दां इंग्लिशीन आसा, तो एक्ट सुद्दां तेंच्यानी आजून पर्यंत कोंकणीन ट्रान्सलेट केल्लो ना. तेंच्या वेबसायटीचेर आमी पळयलें, आमकां तो कोंकणीन मेळोंक ना. तेंची वेबसायट आमी पळयली, ती वेबसायट आमकां कोंकणीन मेळोंक ना. म्हणल्यार हे ऑफिशियल लँग्वेज एक्ट 1987 हे सरकाराक केलो तरी कित्याक आनी करून तेजे केले कितें, एक व्हडलो प्रश्न पडटा. आयज आमी सगळे जाणा की आयज गोंयांत लोक कसले कसले भाशा उलयणारे लोक आयज गोंयांत येतात, स्थायीक जातात, सेटल जातात आनी ते आपणाक गोंयकार म्हणटात. तांकां जॉबांक प्रेफरन्स वयता, तांकां धंद्याक प्रेफरन्स वयता, तांकां प्रत्येक गजालीक तांकां फर्स्ट प्रेफरन्स आयज वचत आसा. आयज जर ह्या सरकारान 1987 जर हो जेन्ना कायदो हाडलो, हो कायदो जर पाळलो, इम्प्लिमेंट केल्लो आनी कोण इम्प्लिमेंट करिना, खंयचे डिपार्टमेंट फॉलो करिना, तांकां जर पॅनल्टी दवरलेली आनी मँडेटरी केले जाल्यार आयज गोंयांत जे गोंयकारांचे हक्क आयज भायल्या लोकांक वयता. दुसऱ्या स्टेटींतल्यान लोक जे येतात, दुसरी लँग्वेज उलयतात, तांकां जे वयता ते गोंयचे नासले. हो गेली 35 वर्सां गोंयकारांचेर अन्याय जायत आसा आनी हेच अन्यायाचेर उलोवपाक आनी आमचे विचार मांडपाक आयज आमी जो ऑफिशियल लँग्वेजीचो डायरेक्टर आसा ताका आयज मेळ्ळे. मिस्टर राजीव गांवस ताका एडिशनल चार्ज आसा थंय, थंय ताका मेळ्ळे, ताजे कडेन उलयले आनी आमी थोडे पॉयंटच मांडले. भितर पयले म्हटल्यार एक गजाल म्हटल्यार की आमची जी ऑफिशियल गॅजेट आसा, आतां हें तुमी जें एक ऑफिशियल गॅजेट पळयलां गोवर्मेंटाचे, एवरीडे ऑफिशियल गॅजेट्स येतात, हे ऑफिशियल गॅजेट जे कोंकणीन आसपाक जाय आसले ते आजून पर्यंत कोंकणीन येना. म्हटल्यार हे ऑफिशियल गॅजेटाचेर कितें इन्फॉर्मेशन येता, सरकाराचे कायदे येतात, दुरुस्ती येता, अमेंडमेंट्स येतात, न्यू न्यू लॉज येता, एक्ट्स येता, हे कांयच सरकारान कोंकणीन अवेलेबल करूंक ना, उपलब्ध करूंक ना. हेका लागून जो सामान्य मनीस, सामान्य गोंयकार आसा जेका इंग्लिशीचें ज्ञान ना, जेका इंग्लीश कळना, जो इंग्लीश शिकोंक ना, तेका हे कायदे समजपाक डिफिकल्टी जाता. एवरी टायम तुमी पळयता सरकार एक अमेंडमेंट हाडटा, ड्राफ्ट हाडटा आनी तो ड्राफ्ट म्हणटा 30 दिसांनी तुमी तेजेर सुचोवण्यो करच्यो, तेजेर तुमी ऑब्जेक्शन रेज करची ना जाल्यार सजेशन दिवची. पूण ते कायदे, ते रुल्स आनी ते ड्राफ्ट जे येता ते आमची जी लोकल लँग्वेज आसा, कोंकणी आसा, लोकल भाशा आसा, त्या भाशेन ते येयना. ताका लागून सामान्य मनीस ऑब्जेक्शन दिवपाक पावना, सामान्य मनीस आपले सुचोवण्यो तांकां दिवपाक पावना. हो एक व्हडलो अन्याय गोंयकारांचेर जायत आसा. प्रत्येक राज्य, एवरी स्टेट आपली ऑफिशियल लँग्वेज प्रोमोट करता,
तेंचे तुम्ही गव्हर्नमेंटाचे वेबसाईट पळा, तेंचे गव्हर्नमेंटाचे तेंचे जे कम्युनिकेशन असता लोकां वांगडा ते तुम्ही पळा, तेंची नोटिफिकेशन पळा, ऑफिशियल गॅजेट तेंचे पळा, हे सगळे तेंच्या ऑफिशियल लँग्वेजीन येता. पण गोवा इज द ओनली स्टेट ज्या जाग्यार ऑफिशियल लँग्वेज ऍक्ट असताना कोकणी आयज भायर मारून दवरला. कोकणी कसल्याच गजालीन यूज जायना. आयज एक शॉकिंग गजाल जेन्ना आमी ऑफिशियल लँग्वेज ऍक्टाच्या ऑफिसान गेले झुंटा हाऊसान, तेन्ना आमी पयले तेंच्या नोटीस बोर्डाचेर जे नोटीस मारल्या ते नोटीस सुद्दां इंग्लिशीन ना. म्हणल्यार एक हांसपाचे काय रडपाचे हे आमकां कळना जालें की आमच्या भाशेचेर जी येदी व्हडली इतली इंडियेत इतले स्टेट्स आसा, भितर एकूच स्टेट आसा जेतून कोंकणी चलता, ऑफिशियल लँग्वेज आसा कोंकणी. ही लँग्वेज आयज आमचोच सरकार कित्याक भायर दवरता? आमी एक उलयता कोंकणीन, आमी एकामेका वांगडा कम्युनिकेशन करता कोंकणीन, सगळे कोंकणीन जाता, ऑफिशियल लँग्वेज एक आसा, जाल्यार आमच्या कडेन कागदपत्रां सरकाराची नोटिफिकेशनां कोंकणीन कित्याक येना? जाल्यार पयलो पॉयंट आमी तेज्या कडेन मांडलो की जी ऑफिशियल गॅजेट सरकाराची येता ही लास्ट 35 वर्सां, ती कायद्यानुसार कोंकणीन येवपाक जाय आसली. आमचो डिमांड न्हू, आमी म्हणाला की कोंकणीन येवपाक जाय, ऑफिशियल लँग्वेज एक्टान बरयला कोंकणीन येवपाक जाय, जाल्यार हो एक्ट कित्याक फॉलो जायना? जाल्यार ती कोंकणीन अजून पर्यंत येना. गव्हर्नमेंटाचे कसले नोटिफिकेशन सर्क्युलर तेंचे रुल्स तेंचे एप्लिकेशन फॉर्म हे कोंकणीन येना. मागीर गोवा पब्लीक सर्वीस कमिशन आसा, तेंचे जे रिटर्न टेस्ट आसतले ना जाल्यार तेंचे जे इंटरव्यूज आसता ते कोंकणीन कंडक्ट जायना. ऑफिशियल लँग्वेज आमची खंयचीच वेबसायट, गव्हर्नमेंटाची खंयचीच वेबसायट ही कोंकणीन ना, ती इंग्लीश आनी कोंकणीन बायल इंग्लीश आसपाक जाय आसली, ती अजून पर्यंत तेंच्यांनी केल्ले ना. म्हणल्यार सगळे वेबसायट आसा ते फक्त तुका इंग्लिशीनूच मेळटा. मागीर गोवा युनिवर्सिटी आपल्या भुरग्यांक पोस्ट ग्रॅज्युएट आनी अंडर ग्रॅज्युएट जे भुरगे आसा तेंकां कोंकणीन एग्जाम्स आन्सर करपाक अजून मेरेन परमीट करिना, तेंकां ते ऑप्शन ते दिना. जे युनिवर्सिटीचे सर्टिफिकेट्स आसता ते सुद्दां अजून मेरेन कोंकणीन येना. स्टेट युनिवर्सिटी प्रत्येक राज्य जे आसा ते तेंची ऑफिशियल लँग्वेज आसा, स्टेट लँग्वेज आसा, तेतून तेंकां एग्जाम आन्सर करपाक दिता. आनी हेच कारणान जेन्ना आमी पळयता आयज जे टॉप आयएएस ऑफिसर आसतात, आयपीएस ऑफिसर आसतात, चडशे जाण ते आपले लोकल लँग्वेज शिकतात, येतात लोकल लँग्वेजीन एग्जाम आन्सर करतात, गोंयान येतात, गोंयान ते बरे पदार घेतात. आनी आमी ते लोकल लँग्वेज प्रोमोशन मेळना, लोकल लँग्वेजीक आमकां थंय प्रेफरन्स मेळना जाल्यार आमकां ते ऑप्शन नासता. इंग्लीश आसा पूण लोकल लँग्वेज जी कोंकणी आसा पळय ती एक आमकां एडेड एडवांटेज कशी आसपाची, जी एडवांटेज आमकां नॉन कोंकणी स्पिकींग जो आसा पळय तेच्या वयर आमकां आसपाची, ती सरकार आमच्या कडल्यान डायरेक्ट काडून घेता. हे विशय आमी तेच्या कडेन मांडले आनी आमी तेंकां थोडे सुचोवणे केले. ते सुचोवणे पयली म्हणल्यार सगळी ऑफिशियल गॅजेट जी आसतली, जे गव्हर्नमेंटाचे रुल्स आसतले, जे कायदे आसतले, प्रत्येक कायदो, आतां टीसीपीचो कायदो जालो, भितर मागीर आमचो लँड प्रोटेक्शन हे जाले, लँड लँड इलिगल कन्स्ट्रक्शन प्रोहिबिशन जाले, मागीर तुजे आमचे एनवायरमेंटल लॉज जाले, आमचे टॅलिकम्युनिकेशन लॉज जाले, कसलोय कायदो जाला तो कायदो कोंकणी करपाक लागून आमी तेंच्या कडेन मागतले. ऑलरेडी तेंच्या कडेन इंग्लीश ना, फक्त ट्रान्सलेट करून कोंकणीन अवेलेबल करपाक जाय. मागीर कंपल्सरी ऑप्शन कोंकणीन एग्जाम आन्सर करपाक आसपाक जाय म्हणून आमी मागला. सर्टिफिकेट जे आमी तेंकां इश्यू करता स्टुडंटांक युनिवर्सिटी लेवलाचेर ते कोंकणीन जावपाक जाय म्हणून मागला. पंचायतीन जे मिनिट्स ऑफ मिटींग येता, मागीर ग्राम सभेचे हे येता, रेजोल्युशन्स येता, हे सगळे कोंकणीन जावपाक जाय, वेव्हार कोंकणीन लोकांक आसपाक जाय, वाचपाक मेळपाक जाय, हे आमी मागलेले आसा. मागीर बजेट एलोकेशन जर तेंकां दिसता की बजेट पावना, जेन्ना आमी डायरेक्टरा कडेन उलयले तेन्ना आमकां कळ्ळें की बजेट जे आसा ते 100% युटिलायज जायना. सो पूण आमी मागला की जर तेंकां दिसता की बजेट जाय हेका लागून कोंकणी प्रोमोट करपाक आनी युजान हाडपाक जर तेंकां बजेट जाय तेंच्यांनी बजेट एलोकेशन करपाचें. गव्हर्नमेंटाची जितली एप्लिकेशन फॉर्म आसा ती कोंकणीन मेळपाक जाय. आयज जर तूं महाराष्ट्रांत गेलो तुका ती मराठीन मेळटले, झारखंडांत गेलो तुका हिंदीन मेळटले, गुजरातीन गेलो गुजरातीन मेळटले, कन्नडान गेलो सगळें तुका कन्नडान मेळटा, केरळ जाल्यार मलयाळम मेळटा, जाल्यार गोंयानूच कित्याक मेळना? गोंयानूच आमचेर अन्याय कित्याक? हे आमी तेंकां विचारले. आनी सगळे वेबसायट जे आसा गव्हर्नमेंटाचे ते इंग्लीश आनी कोंकणी ह्या दोनूय लँग्वेजीन आजचे तेंच्यांनी करचे म्हणून मागलेले आसा. हेका लागून इन्फॉर्मेशन टॅक्नॉलॉजी हे व्हडले डिपार्टमेंट बसला, रोहन कवटे हे जे व्हडली भाशणां करता इन्फॉर्मेशन टॅक्नॉलॉजीचेर, आय डीचेर, हे जर तुम्ही करून गेले कितलेशेच आमच्या कोंकणी स्टुडंटांक जॉब मेळपाक शकता, कितलेशेच कोंकणी ट्रान्सलेटर आसा तेंकां जॉब मेळपाक शकता, आनी ती आमची कोंकणी लँग्वेज आमी प्रोमोट जावपाक शकता.
सो हे सगळे पॉइंट्स आम्ही त्यांना दोन नाव त्यांना डेडलाइन दिला 26 जानेवारी 2023. हे डेडलाइन ना आम्ही त्यांना सांगला की तुमच्या कडल्यान आमका एक एक्शन टेकन रिपोर्ट जाय. आमच्या लेटरचे तुम्ही किने केला किने स्टेप्स घेतला ते आमका जाय. डायरेक्टरन आमका अश्योरन्स दिला की जी आम्ही सजेशन दिला तेजे 100% हे काम करतले. जे अजयन कडे त्यांना पॉइंटच भी सांगले की त्यांची जी एक कमिटी त्यांच्यानी फॉर्म केली असा जी नॉन फंक्शनल असा ती कमिटी होती चालीक रावतली रिकॉन्स्टिट्यूट करचे की भीतर जे ऑलरेडी पण सिलेक्ट केले असा मेंबर्स ते मेंबर्स स्लीपिंग मेंबर्स असा ना इनएक्टिव मेंबर्स असा. सो न्यू कमिटी फॉर्म करची आणि ती कमिटी चालू करून चालीक लावून हांगा रूल्स बीन किते फ्रेम करपाक जाय ते रूल्स बीन फ्रेम करचे. हे डायरेक्टरा कडल्यान आमकां पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मेळ्ळो असा. आम्ही पळयतले आम्ही वाट पळयतले की किदें जाता किदें ना ते. बट गोयच्या आमच्या स्टेटीन कोंकणीचो यूज मॅक्झिमम जावपाक जाय. जॉब प्रेफरन्स कोंकणी आसपाक जाय. जशें आमी आरबीआय बरयल्ले जशें आमी सगळ्या बँकेकूय लेटर दिल्ले की तेंच्यानी एग्जामी आसा जशे आमचो ऑनरेबल मिनिस्टर फॉर फायनान्स तिणी सांगलेले की आरबीआय लोकल लँग्वेज कोण उलयता ना जाल्यार बरयता तेंकां प्रेफरन्स दिवचे म्हणून. सो तें आमी थंय मागला. सो हे कोंकणीचे जे यूज आसा गव्हर्नमेंट हितून ते वाडटले अशें आमकां दिसता. आनी जर वाडना आनी जर सरकार हे सिरियस घेयना जाल्यार आमचो फुडलो कितें तरी स्टेप आसतलो. तो 23-26 तारीख जाल्या उपरांत आमी तुमच्या कडेन इन्कम मेळ्ळ्या उपरांत आमचें डेलिगेशन तेंकां मेळटलें डिस्कस करतले आनी ताचो फुडलो स्टेप आसा कितें तो तुमच्या कडेन पावतलो. म्हणून तुमकां दिसना जेन्ना तूं ऑफिशियल लँग्वेज म्हणटा न्हू आतां पळय कोंकणीन चडशे शाळेनी घालना भुरग्यांक आनी चडशे इंग्लीश प्रिफर करतात. हेतून आमी एज्युकेशनाचे हे उलयना की एज्युकेशनाचे माध्यम कितें आसपाक जाय मिडियम कितें आसपाक जाय तेजेर ना. आमी म्हणटा की हे जो तुमचो डॉक्युमेंट्स आसा हे तुमी कोंकणीन आसपाक जाय. कित्याक कोंकणी मॅक्झिमम लोक वाचता मराठी लोक वाचता. सो मराठी लिपी सेम जाता देवनागरी. सो कोंकणी वाचपाक लोकांक इजी पडटा. आतां आमी सुद्दां हांव सुद्दां जर एम एस सी जालो तरी जर हे जर लिगल जर वाचपाक गेले जाल्यार म्हाका दिसता की ओपन करची पडटा की थोडे लिगल माध्यम पावना. पूण कोंकणीन जर वाचले जाल्यार आमकां समजपाक तितले इजी जातले. सो म्हाका जर एम एस सी शिकून जर त्रास जाता जाल्यार बाकीचे जे लोक सामान्य जे लोक आहा जे चवथी शिकला नाजाल्यार कमी शिकला जे एज्युकेशन केन्ना वचूंकूच ना जे आमचे जाणटे लोक जाल्यार गांवांत रुरल एरियान थोडी कडेन एज्युकेशन जाल्यार कमी आहा ते लोकांचे कितें म्हणजे तेंच्या कडेन हो आमचो गव्हर्नन्स जो आसा पळय तो गव्हर्नन्स त्या लोकां कडेन केन्ना पावकूच ना. तिनशे जे आमचे गोंयचे कायदे आसा ते कायदे तेंकां खबरूच ना की तेंच्या कडेन ते पावकूच ना. जेन्ना जेन्ना ड्राफ्ट येता नोटिफिकेशन येता ती तेंच्या कडेन पावना तेंकां समजना. सो हे खंय तरी स्टार्ट जावपाक जाय. मिडियम ऑफ एज्युकेशन कितें आसतलें तो एक डिफरंट टॉपीक आसा तेजेर डिफरंट डिबेट जावपाक जाय. पूण आमी मागता की ऑफिशियल लँग्वेज एक्टा प्रमाणे हे सगळे कोंकणीन अवेलेबल तेंच्यांनी करपाक जाय. सो दॅट इंग्लीश प्रमाणे जेंकां कोंकणी जाय तेंकां कोंकणी मेळपाक जाय. तो अन्याय जावपाक